गोकुळनाथची टीम पोचली आहे आता अण्णांच्या वाड्यावर. अण्णांच्या वाड्यावर आता काय थरार अनुभवता येईल ते आता पाहूया आपण त्या कलाकारांसोबत. दौरा केला पण हा एक आता विशेष दौरा आम्ही करतोय. रात्रीस खेळ चाले ही अत्यंत लोकप्रिय मालिका आणि त्याही पलीकडे जाऊन ती आमच्या घरात अण्णा आमच्या घरात खूप फॅन आहेत ह्याच मालिकेचे. माझा मुलगा रडतो जर ही जर सिरियल बघायला नाही दिली तर. पण हवा येऊ द्यामध्ये याचं विशेष आहे कारण आम्हाला इथले कॅरेक्टर इतके बेस्ट आहेत दी बेस्ट. म्हणजे कॅरेक्टरायझेशन जर कुठल्या सिरियलचं बेस्ट असेल तर ते ह्या सिरियल, त्यामुळे आम्हाला ते जास्तीत जास्त करता येतं. तर हा एक विशेष दौरा आहे जिथे आतापर्यंत हवा येऊ द्यामध्ये वेगवेगळी सिरियल मालिका येत होत्या पण पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा मला वाटतं याच सिरियलमध्ये हवा येऊ द्या येत आहे. माणसाच्या मनात एक भीतीची एक जाणीव असतेच ना कुठल्याही गोष्टीला. अचानक कोणीतरी भाव केल्यानंतर आपल्याला धचकायला होतं आणि बऱ्याच लोकांना ती भावना आवडते पण सगळ्यांना. माझं कुटुंब त्यातलं एक आहे ज्यांना हॉरर फिल्म बघायला आवडतात. सो माझ्यासारख्या लोकांसाठी ही मेजवानी आहे असं म्हणता येईल. ते कॅरेक्टर्स फार चांगले केलेले ॲक्च्युली खरं सांगतो म्हणजे यांनी आणि ते कॅरी केले प्रत्येकाने. त्याच्यामुळे कसं होतं की आणि तसं पाहिलं तर नवीन फेस इस्टॅब्लिश व्हायला बराच वेळ लागतो पण ह्या सिरियलमधले जे काही नवीन फेसेस आहेत ते इतक्या लवकर इस्टॅब्लिश झालेले आहेत. कारण म्हणजे ते भिडून आपण एखाद्याला म्हणतो ना अगदी ती छायाचं काम करणारी मुलगी असो किंवा सगळ्यांनीच म्हणजे इतक्या 500% त्यांचं कॅरेक्टर केलेलं आहे की असं वाटतच नाही की बाबा ही मुलगी तिचं नाव काहीतरी वेगळं असेल कारण खऱ्या आयुष्यात ती छायाच आहे असं लोकांना वाटतं. आणि दुसरी गोष्ट बरेच लोक असं म्हणतात की कोकणात फक्त भूतच असतात आणि कोकणातली भूताटकी दाखवतात त्यामुळे टुरिस्टची संख्या कमी झाली असं काही होत नाही. उलट मला वाटतं उलट वाड्यावरती टुरिस्ट म्हणजे हे बघण्यासाठी मुद्दा म्हणून टुरिस्ट स्पॉट किंवा आणि गुगलवर अण्णांचा वाडा म्हटलं की असं हे दिसतं. म्हणजे खरं तर रात्रीचं खेळ चाले या नावाला समर्पित असं गेल्या 30 दिवसात जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वांनी अनुभवलं सर्वांचे डोळे लागले होते ते रात्रीच खेळ चाले वास्तव्यात दिसलं त्याच्यावर काय बोलायचं. हा तिथे खरी भूताटकी आणि त्या भूताटकीने अख्ख्या महाराष्ट्राला पछाडून टाकलंय खरं. त्यांचं नाही ठरत नाही हाच प्रॉब्लेम होतो फक्त रात्रीचं खेळ चालू त्यांचं नाही ठरत नव्हतं पण त्यांनी रात्रीच ठरवलं आणि तुम्हाला कालचा जो प्रकार झाला 30 दिवस सगळ्या लोकांनी अनुभव लोकचा श्वास घुटमरला होता तुम्ही कलाकार म्हणून रात्री सकाळी सर्वकडे सिरियल चालली होती सर्व लोक त्या सिरियलकडे बघत होते सर्व तुमचे एपिसोड चालावे द्या सगळं बघत सोडत तो रात्रीचा खेळ नाव दिलं होतं. काय कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं तो 30 दिवसाचा. माणसाच्या मनात एक भीतीची एक जाणीव असतेच ना कुठल्याही गोष्टीला. अचानक कुणीतरी भाव केल्यानंतर आपल्याला धचकायला होतं आणि बऱ्याच लोकांना ती भावना आवडते पण सगळ्यांना. माझं कुटुंब त्यातलं एक आहे ज्यांना हॉरर फिल्म बघायला आवडतात. सो माझ्यासारख्या लोकांसाठी ही मेजवानी आहे असं म्हणता येईल.
ते कॅरेक्टर्स फार चांगले केलेले ॲक्च्युली खरं सांगतो म्हणजे यांनी आणि ते कॅरी केले प्रत्येकाने. त्याच्यामुळे कसं होतं की आणि तसं पाहिलं तर नवीन फेस इस्टॅब्लिश व्हायला बराच वेळ लागतो, पण ह्या सिरियलमधले जे काही नवीन फेसेस आहेत ते इतक्या लवकर इस्टॅब्लिश झालेले आहेत. कारण म्हणजे ते भिडून आपण एखाद्याला छायाचं काम करणारी असो किंवा सगळ्यांनीच म्हणजे इतक्या 500% त्यांचं कॅरेक्टर केलेलं की असं वाटतच नाही की बाबा ही मुलगी तिचं नाव काहीतरी वेगळं असेल, कारण खऱ्या आयुष्यात ती छायाच आहे असं लोकांना वाटतं. आणि दुसरी गोष्ट, बरेच लोक असं म्हणतात की कोकणात फक्त भूतच असतात आणि कोकणातली भूताटकी दाखवतात त्यामुळे टुरिस्टची संख्या कमी झाली, असं काही होत नाही. उलट मला वाटतं उलट वाड्यावरती टुरिस्ट म्हणजे हे बघण्यासाठी मुद्दा म्हणून टुरिस्ट स्पॉट किंवा आणि गुगलवर अण्णांचा वाडा म्हटलं की आता ह्याही देही दिसतो. म्हणजे खरं तर रात्रीचं खेळ चाले या नावाला समर्पित असं गेल्या 30 दिवसात जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वांनी अनुभवलं, सर्वांचे डोळे लागले होते, ते रात्रीचं खेळ चाले वास्तव्यात दिसलं त्याच्यावर काय बोलायचं? हां, तिथे खरी भूताटकी आणि त्या भूताटकीने अख्ख्या महाराष्ट्राला पछाडून टाकलंय. खरं त्यांचं नाही ठरत नाही हाच प्रॉब्लेम होतो फक्त रात्रीचं काही जाणून त्यांचं नाही ठरत नव्हतं पण त्यांनी रात्रीच ठरवलं आणि तुम्हाला कालचा जो प्रकार झाला 30 दिवस सगळ्या लोकांनी अनुभव लोकचा श्वास घुटमरला होता. तुम्ही कलाकार म्हणून रात्री सके सर्वकडे सिरियल चालली होती, सर्व लोक त्या सिरियलकडे बघत होते, सर्व तुमचे एपिसोड चालावे द्या सगळं बघत सोडत तो रात्री सके नाव दिलं. काय कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं तो 30 दिवसाचा